असेही त्यांनी सांगितलं. यामध्ये कुठलेही तथ्य नाही, ते कुठलेही तथ्य नाही त्याच्यामध्ये. या बाबतीमध्ये राज्यपाल ही एक रिस्पॉन्डंट म्हणजे विरोधी पार्टी होते. याचा निकाल 13 ऑगस्ट 2021 रोजी झालेला आहे. 13 ऑगस्ट 2021 रोजी अजित सिंग सीनियर जनरल ॲडव्होकेट केंद्र शासन हे त्या केसमध्ये राज्यपालांच्या वतीनं उपस्थित होतं. त्या निर्णयामध्ये आहे. त्यांनी पहिलं आर्ग्युमेंट काय केलं, तर पहिल्या आर्ग्युमेंटमध्ये त्यांनी असं म्हणलं की 6/11/2021 रोजीचं पत्र, आणि ते करत असताना त्यांनी असं सांगितलं की त्या पत्राचा निर्णय किती दिवसात घ्या. तिसरं त्यांनी आर्ग्युमेंट काय केलं की की हे कोणतंही कोर्ट 176 खाली राज्यपाल किंवा राष्ट्रपती यांना कोर्ट आदेश देऊ शकत नाही. निकाल असा दिला की आम्ही तुम्हाला आदेश नाही देऊ शकत हे मला मान्य आहे, पण वेळेनुसार घटनेप्रमाणे राज्यपालांनी काम करावं ही आमची विनंती आहे, असं करून तो नेमका राज्यपालांच्या बाबत काय. माजी राज्यपाल कोश्यारींनी डेहराडूनवरून 6 ते 7 लाईव्ह टीव्हींना त्यांची मुलाखत दिली, आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की 12 आमदारांच्या पत्रावर मी सही केली नाही, कारण उद्धव आणि तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळचं मंत्रिमंडळ यांनी मला धमकीची भाषा त्याच्यामध्ये वापरली. खरं म्हणजे हे वाक्य त्यांचं निषेधार्ह आहे. या विषयामध्ये जेव्हा PIL झाली होती मुंबई हायकोर्टामध्ये, तेव्हा राज्यपाल आणि केंद्र शासनाचे वकील यांनी या बाबतीमध्ये कुठलाही उल्लेख केलेला नव्हता. किंबहुना त्यांनी असं सांगितलं होतं की आम्हाला पत्र प्राप्त झालेलं आहे, त्या पत्राप्रमाणे आम्ही योग्य त्यावेळी कारवाई करू, आम्हाला वेळेचं बंधन नाही आणि कोर्ट आम्हाला आदेश देऊ शकत नाही. या 3 मुद्द्यांवर त्यांनी आर्ग्युमेंट केलेलं लेखी त्या निर्णयामध्ये हे मुद्दे आहेत. असं असताना देखील खोट्या पद्धतीनं जनतेची फसवणूक करणं हे राज्यपालांचं पहिल्या दिवशीपासून काम आहे, महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम आहे, आणि ते त्यांनी काम चालू ठेवलेलं आहे. यासाठी म्हणून गोपनीयतेची त्यांनी अशा प्रकारच्या पदातनं मुक्त झाल्यानंतर अशा प्रकारचे स्टेटमेंट करणं ही गोपनीयतेचा भंग आहे. 159 तुम्ही गोपनीयतेची शपथ घेता, आणि म्हणून 24 तारखेला आम्ही राष्ट्रपतींना भेटून एक पत्र देणार आहोत की त्यांच्या विरुद्ध गोपनीयतेचा भंग झाला म्हणून कारवाई करा. राष्ट्रपतींच्याकडनं आमची अपेक्षा आहे की त्याच्यावर ते कारवाई करतील, पण जर ते कारवाई केली नाही तर त्याच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही PIL देखील दाखल करणार आहोत. हा 24 तारखेला आम्ही राष्ट्रपतीला एक शिष्टमंडळ जाऊन भेट देऊन ते पत्र देणार आहोत. 12 आमदारांचा प्रश्न केंद्र शासनाच्या सुप्रीम कोर्टामध्ये हा प्रलंबित आहे, तिथं स्टे आहे, आणि असं असताना त्याच्यावर अशा प्रकारची दिशाभूल करणं, वक्तव्य करणं म्हणजे कोर्ट कंडम करणं आहे, आणि म्हणून आम्ही त्याच्याविरुद्ध येती जी 23 तारीख आहे त्या दिवशी आम्ही त्यांच्याविरुद्ध कोर्ट कंडमचा देखील अर्ज करणार आहोत. राज्यपालांनी राजकारणाविरहित काम करावं ही अपेक्षा होती, परंतु एकूणच कोश्यारी यांची भूमिका ही महाविकास आघाडीच्या विरुद्ध आहे, हा आमचा संताप आहे, आणि त्यांना या याच्यामध्ये योग्य शिक्षा मिळत नाही तोपर्यंत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा लढा सुरू राहणार आहे. 12 राज्यपालांच्या नियुक्तीच्या बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये तारीख सुरू आहे. सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी चुकीचं कसं केलं हे आम्ही 1 तारखेला पटवून सांगितलेलं आहे, आणि अशावेळी त्यांनी स्थगिती आदेश दिलेला आहे, आणि तो प्रश्न प्रलंबित असताना मी त्या 12 आमदारांच्या वेळी धमकीचे पत्र दिले किंवा असे काही दिले असे बाहेर स्टेटमेंट करणं अपेक्षित नाही. केसवर परिणाम होईल असं जर तुम्ही वक्तव्य केलं तर तो कोर्टाचा अवमान आहे, आणि म्हणून आम्ही त्याची अवमान याचिका त्या तिथं घालणार.